1991 आशिल्लें तें गोंय आतां ना. सरकारान इंग्लीश शाळांक अनुदान साप्प बंद केल्यार फक्त पयशेकारांचे भुरगे इंग्लीश शिकून गरिबांचेर अन्याय जावचो ना मू असो प्रस्न मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारान माध्यमाचे प्रस्नावेले समितीक विचारलो. सोमारा तांची निमणी बसका जाली. मुख्यमंत्र्याच्या प्रस्नान मायभास समर्थक बरेच अजाप जाले. निमणो निर्णय नोव्हेंबर सोंपता मेरेन जातलो अशें समितीतले वांगडी सांगतात. माध्यमाचे प्रस्नाचेर मुख्यमंत्र्यान मुळावे शिक्षणाचे माध्यम थारोवपा खातीर नेमिल्ले समितीक गुगली घाली. आपले मनातले कांय प्रस्न तांणी समिती मुखार मांडले. ते आयकून समितीतले वांगडी चाट पडले. मुख्यमंत्र्यान विचारले ते प्रस्न हे. इंग्लिशीक अनुदान दिले ना जाल्यार फक्त पयशेकारांचीच भुरगीं इंग्लीश शिकतली आनी गरिबांचेर अन्याय जातलो अशें तुमकां दिसता. 1991 गोंय आनी आतांचें गोंय हाचे भितर बरोच फरक आसा अशें तुमकां दिसना? घरांत पसून इंग्लीश उलोवपी फामिली आसात, ती आपली मायभास इंग्लीश म्हणटात. इंग्लिशीक अनुदान दिले ना जाल्यार तांचेर अन्याय जावचो ना? सोमारा जाल्ली बसका ही निमणी. आतां सरकार हे प्रस्नाचेर निर्णय घेतलो. नोव्हेंबर सोंपचे पयलीं निर्णय येतलो अशें संकेत सरकारी पांवड्यावेल्यान सद्या मेळटा. सद्या समितींतल्या मायभास समर्थकांचो एक मुखेल मुद्दो आसा. जर खंयच्याय पालकाक आपल्या भुरग्याक पयलीं सावन इंग्लीश शिकोवंक जाय जाल्यार तांणी आपल्या बोल्सांतले पयशे मोडून भुरग्याक शिकोवचो. दुसरे वटेन इंग्लीश समर्थक एका मुद्द्याक धरून बसल्यात, तो असो आपल्या भुरग्यान खंयचे भाशेन शिकचे हे थारोवपाचो अधिकार पालकांक आसा. सरकारान पालकाचेर सक्ती करची न्हय, सगळ्या भाशांक अनुदान दिवचें. निमणो निर्णय घेवचे पयलीं सरकार हे विशया कडेन संबंधित बाकीच्याय कांय घटकांकडे भासाभास करतले अशें मुख्यमंत्र्यान समितीक सांगला. पणजेच्यान आमचो ज्येष्ठ खबराकार लौकीक शिलकार. फर्मागुडयेवेले जीईसीचे 2B फाट्यांची मान्यताय सध्या आडकल्या. अक्रेडिटेशन मंडळान बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आनी बी IT इंजिनियरींग ह्या दोन फाट्यांक मान्यताय न्हयकारल्या. जीईसी ते कोर्सांक मुळावे सुविधा सारख्यो नाशिल्ल्यान मंडळान सध्या कोर्सांक मान्यताय दिवंक न्हयकार दिला. केंद्रीय तंत्रीक मंडळ इंजिनियरींग कॉलेजीचे कोर्साच्यो मुळाव्यो सुविधा पळोवन तांकां मान्यताय दिता. कोर्साचे सुविधांचो सेगीत नियाळ घेता. जीईसीन 6 फाट्यांक अधिमान्यताय मागिल्ली, मंडळान 4 फाट्यांक दिल्या. 2 कोर्सांक मान्यताय दिल्ली ना. कोर्सांक अधिमान्यताय मेळोवपा खातीर राष्ट्रीय अक्रेडिटेशन मंडळाक अर्ज करचो पडटा. ते उपरांत मंडळाचो एक पंगड कॉलेजीची पळोवणी करता. अक्रेडिटेशन मंडळाच्या पंगडान जीईसीचे हालींच इन्स्पेक्शन केल्ले. ते वेळार बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आनी बी IT इंजिनियरींग हे फाट्याचे बाबतीन कांय मंडळाचे टिमीक कांय उणाव दिशिल्ले. मंडळान जीईसीच्या 4 फाट्यांक मान्यताय दिल्या, 2 फाट्यांक दिवंक ना. जीईसीचे प्राचार्यानच ही गजाल खरी म्हणपाचे सांगले. इट इज दॅट 4 डिपार्टमेंट गॉट इट. ओके. अँड 2 डिपार्टमेंट हॅज नॉट बीन गिव्हन. द कॅन्सलेशन मे नॉट बी अप टू अप्लाय. कमिटी कम्स अँड अप्रूव्स. 4 डिपार्टमेंट हॅव गॉट इट फॉर 2 इयर्स. ओके. 2 हॅज नॉट गॉट. ओके, सो व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप नाउ? नेक्स्ट इयर कॉलेज इज थिंकिंग ऑफ अपीलिंग अगेन द डिसिजन. आता काय गजाली जाग्यार घालून जीईसीक परत अक्रेडिटेशन मंडळाकडे वचचे पडटले? ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. मायनिंगा खातीर दिवचले लामगावच्या सगळ्या लोकांक थंयच्यान दुसरे कडेन हालोवपाक लागून सेजा वेदांतान घेतिल्ली बसका लोकांनी विरोध केल्ल्यान आयतार रद्द झाली. दिवचले लामगाव बरे पैकी मिनाचो साठो आशिल्ल्यान थंय सेजान मायनिंग सुरू करपाचो प्रस्ताव दवरिल्लो, पूण लोकांनी तो भायर मारला. लोक म्हणतात कंपनीक गावाचे कांयच पडून गेल्ले ना. गांवचे लोक थंयचे देव देवळां आनी गांवची परंपरा सोडून खंयच वचपाक सोदिनात. ती सर्वेचेर क्वेश्चनर आसलो की स्थलांतर हो विशय, ह्या विशयाचेर चर्चा करपाक कितले लोक सहमत आसा आनी कितले लोक सहमत ना. 116 घरां लामगाव आमी सर्वे केली. तातूंतली 82 लामगावच्या स्थलांतरणाक गावच्या लोकांनी खर विरोध केला. सेजा वेदांता कंपनीन दिवचलच्या लामगावचे स्थलांतरण करून थंय खण उद्देग सुरू करपाचो विचार चलयला. आयतारा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हे विशयाचेर गावकारां वांगडा बसका घेतली, पूण लोकांनी प्रस्तावाक खर विरोध केल्ल्यान तांकां बसका अर्ध्यार सोडून वचचे पडले. लोक म्हणतात फाटली कितलीशीच वर्सां सेजा वेदांताचे खणी सुरू आसात, पण कंपनीन गावा खातीर कायच करूंक ना. आता आपल्या फायद्या खातीर ते पुराय गावाचे स्थलांतरण करपाक सोदतात. 200 मीटरचे
काही माहीत ना. आणि असे असताना तुम्ही ज्या गावाच्या सोशल, गावाचे एज्युकेशनल, गावाचे मेडिकल किंवा गावाच्या कसलीच फॅसिलिटी तुम्ही देऊ ना, या प्रामुख्याने आता काय ती घेऊ ना, तुम्ही फटायलाय. तुम्ही आमच्या गावच्या लोकांक फटयलाय. गावातले देव देवळा आणि गावची परंपरा सोडपाक लोक तयार नात. गावचे अस्तित्व टिकवून दौरपा खातीर कंपनीक लोकांनी खर विरोध केला. गौतम बुद्धाचे ज्याचे फॉलोअर्स नामा लोक हांगा रावले, याच गावात रावले, किद्याक रावले ते? तर हो गाव पवित्र गाव, या गावात जे असं पण ते सगळे देवान दिले, पण आम्ही वाचवू शकले ना. आणि पुढल्या येणाऱ्या पिढीक तर आम्ही काय दौरचे ना जर यांच्यानी असे सुरू दौरले. आणि म्हणून जे असं पण ते जरी यांच्यानी कितीही ठरवले, गाव उखळपाचं ठरलो, तरी ठाम विरोधात हा उभा राहतो. प्रुडंटा खातीर उदय परब. गोरवांची बेकायदेशीर कत्तल करताले म्हणून आरोपावेल्यान वेर्णेचे पोलिसांनी दोघा जाणांक अटक केल्या. तोतेमराड कासावले गोरवांची बेकायदेशीर कत्तल चल्ले म्हणपाची माहिती मेळ्ळे उपरांत पोलिसांनी कारवाय केली. पोलिसांनी घाल्ले धाडीत गोरवांक मारपाचे सामानही जप्त केला. आरोपीक अटक करून 2 पाटकासहित 10 गोरवां पोलिसांनी सोडवून हाडली. बेकायदेशीर कत्तलखानो चलोवपी दोघा आरोपींक वेर्णा पोलिसांनी अटक केल्या. यासीन बेपारी आणि अदम बेपारीक हे प्रकरणात अटक केल्या. तोतेमरड कासावले बेकायदेशीरपणान गोरवांची कत्तल करतात अशी खबर मेळ्ळे उपरांत वेर्णा पोलिसांनी धाड घालून कारवाय केली. कत्तली खातीर लागपी हत्याराय जप्त केल्यात. पोलिसांनी 10 गोरवांची सुटका केली. हे बेकायदेशीर कत्तलखान्यात दालडाचे डबे मेळ्ळे, ताका लागून भेसळीचो धंदोय थंय चलतालो अशी शक्यता असा. 2 से कंसोली में एक इलीगल स्लॉटर हाउस चल रहा है, तो जानवर भी रखा हुआ है और उसका चमड़ी भी रखा हुआ है और उसका जो फैट निकालता है एनिमल फैट वो सब डब्बे में भर के रखा हुआ था. और वहाँ पे उस पूरा एरिया में आप जाओगे तो पूरा स्मेल आता है, वो कितना वो जो अगल बगल के घर वालों को कितना वो पोल्यूट करता है वो एनवायरनमेंट, आप उधर जाके देखोगे तो पता चलेगा. और वो जो एनिमल फैट है वो मोस्टली वो डालडा वगैरह में मिक्स होके अगेन वो एडल्ट्रेशन में ही आता है. जो गोवंस के जो सोचते हैं कि वेजिटेरियंस जो है सोच रहे हैं कि अच्छा वाला डालडा खरीद के खा रहे हैं और ये एनिमल फैट उसमें मिक्स हो रहा है. दिशांत परब प्रुडंटा खातीर घेऊ एक व्यावसायिक विषय.